भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे। सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायतच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना तो उत्सव विद्यार्थी व पालक गावकरी यांच्या समवेत साजरा करून संपूर्ण गावातून रॅली काढून विद्यार्थी यांनी विविध देशभक्तीपर घोषणा देत परिसर दणाणून सोडला। सर्व गावकऱ्यांनी आपापल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट ह्या कालावधीत सर्व नियमांचे पालन करून तिरंगा ध्वज उभारण्याचे आवाहन सरपंच श्रीमती ज्योती बापूराव काकडे, ग्रामसेवक एलआर कोळी यांच्याकडून गावकऱ्यांना करण्यात आले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मी सरपंच ज्योतिराव बापूराव काकडे आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत वांगी बुद्रुक, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद, गाव आगंधारी मुक्त अधिक ODC प्लस ODF प्लस उत्कृष्ट मॉडेल म्हणून घोषित करण्यात येत आहे। वांगी बुद्रुक हे गाव उद्यमान, उज्ज्वल, उत्कृष्ट या तिन्ही टप्पे पूर्ण केले आहेत। गावात सर्व कुटुंबातील वैयक्तिक शौचालय असून ते वापरण्यात येत आहे। सर्व शासकीय कार्यालय येथे महिला व पुरुषांकरता स्वतंत्र शौचालय व त्याचा वापर आहे। गावात कमीत कमी प्लास्टिकचा वापर असून प्लास्टिक बंदी आहे। गावात घन कचऱ्याचे काम सुरू आहे। गावात सांडपाण्याचे काम सुरू असून वाटचाल सुरू आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मौजे वांगी बुद्रुक गावचा ग्रामसेवक एलआर कोळी आपले गाव उद्यमान, उज्ज्वल आणि उत्कृष्ट होण्याच्या वाटचालीकडे आहे। तसेच संपूर्ण गावामध्ये शौचालयाचे 100% बांधकाम पूर्ण झालेले आहे। गाव हागणदारी मुक्त झालेले आहे। गावामध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला जातो, त्याच्यामुळे प्लास्टिक बंदी आपल्या गावामध्ये राबवली जात आहे। तसेच ओला कचरा, सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून घनकचरा व्यवस्थापनाचे काम सध्या गावामध्ये सुरू असून आपण आपले गाव ODF प्लस म्हणून घोषित आजच्या या ग्रामसभेमध्ये घोषित केलेले आहे। तरी स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्ताने आमची वाटचाल, आमच्या गावाची वाटचाल ही दिवसेंदिवस जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर वाटचाल करीत आहे। येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरे करण्याचे आवाहन तसेच सूचना करण्यासंदर्भात शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा मोहीम राबवायची असल्यामुळे वांगी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सरपंच ज्योती काकडे, उपसरपंच ज्योती साळवे, ग्रामसेवक एलआर कोळी, तालुका गट समन्वयक कृष्णकांत बुलबुले, माजी उपसरपंच बापूराव काकडे, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य पोपट साळवे, माधवराव तायडे, रोजगार हमी सेवक सुरेश साळवे, लक्ष्मण साळवे, नारायण साळवे, शालेय समिती अध्यक्ष काकासाहेब साळवे, तंटामुक्ती अध्यक्ष भारत काकडे, माजी पोलीस पाटील भगवान साळवे, स्वच्छता दूत पंडित काकडे, संपत काकडे, ग्रामपंचायत कर्मचारी इनू सका पठाण, ग्रामपंचायत संगणक परिचालक सागर साळवे, शिक्षक कृष्णा सपकाळ, रामदास सतुके, शेख आवेज, खान उस्मान, संपना कांबळे, अंगणवाडी सेविका वैशाली काकडे, मंजुषा कुलकर्णी, मदतनीस कौसाबाई शेंद्रे, ताराबाई काकडे, बापू काकडे, अंकुश साळवे, कृषी मित्र गजानन काकडे, अप्सर पठाण, दीपक काकडे यांच्यासह गावातील पदाधिकारी व गावकरी ग्रामसभेसाठी उपस्थित होते। वृत्तदर्शन बातम्यांसाठी नानासाहेब गायकवाडसह सोमनाथ गोरे, भराडी।